उद्धारक प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. येस चर्च नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहरोन प्रति सायंकाळच्या पवित्र वचनाच्या मनन चिंतनामध्ये आपलं स्वागत करीत आहे. उपवास समयामध्ये आपण पवित्र वचनाचं प्रति सायंकाळी मनन करीत आहोत. आज मननापूर्वी सर्वांच्या परिचयाचं गीत गाऊया. विजय संगीत गीत नंबर 117 आणि उपासना संगीत गीत नंबर 127 प्रभू येशूची मोठी प्रीती जनी वर्णिता मी ऐकिली हे गाऊया. ख्रिस्ताची
अघात प्रीती आम्हावरी आहे. या गीताच्या द्वारे संपूर्ण वर्णन आम्हाला ऐकायला मिळतं. ख्रिस्ताने आमच्यावरती महान प्रीती केली, तीच प्रीती आम्ही सगळ्यांवरती करूया आणि देवपित्याचं गौरव करूया. सायंकाळच्या या समयासाठी प्रभूला धन्यवाद असो, कारण की दिवसभर जेही काम आम्ही हाती घेतलं त्या प्रत्येक कामामध्ये आमच्या प्रभूने आम्हाला सहाय्य केलं. लागणाऱ्या सर्व गरजा स्वर्गीय भांडारातून पुरवल्या. आणि आज विशेष पुन्हा एक वार पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी आपल्या मनामध्ये प्रभूचं वचन घेण्यापूर्वी या प्रार्थना करू. दयाळू आमच्या कृपाळू मंदक्रोध दयामय पित्या, जी प्रीती ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हावर केली तीच प्रीती आम्ही इतरांवर करावी यासाठी तुझी कृपा आम्हाला दे. आजच्या पवित्र वचनाच्या मननाकडे जाण्यापूर्वी प्रभू तुझं सहाय्य आम्ही मागतो, तू आम्हाला कृपा पुरवू. सोबतच दिवसभरातल्या सर्व कामांसाठी आभार मानतो, उपकार स्तुती करतो. जे जे काम आम्ही हाती घेतलं प्रभू ते तू सिद्धीस नेलंस, त्याद्वारे तुझा गौरव करून घेतलंस, आभार मानतो. देवापा तुझ्या पवित्र वचनातून बोलत असताना लागणारी कृपा तू आम्हाला दे. सोबतच हे ऑनलाईन करीत असताना येथे जमलेल्या आम्हा प्रियांना तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह लाभू दे. माझा विश्वास आहे प्रभू मंडळीतल्या प्रत्येक प्रियजनाला प्रति सायंकाळचं हे पवित्र वचन आशीर्वादित करीत आहे. ऐकणारे आणि पाहणारे सर्व प्रियजन याद्वारे आशीर्वादित होत आहे प्रभू. या सर्वस्वाचा सारा आदर मान आणि महिमा दयाळू प्रभू तुला मिळो. सायंकाळी पुन्हा एक वार ज्या प्रार्थना विनंत्या आहे त्या तुझ्यासमोर आम्ही ठेवतो. ज्या प्रियांना आरोग्य हवं आहे त्यांना आरोग्य तू दे. ज्यांना आरोग्य दिलेलं आहे त्यांच्याबद्दल उपकार स्तुती करतो. आणि पुन्हा एक वार प्रभू आमच्या सर्व कार्यासाठी, SAM साठी, आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त आणि विविध युनिटचे प्रमुख, या सगळ्यांसमवेत आम्ही नव्याने तुझ्या हाती येतो. तुझी कृपा आम्हावर असू दे. आजचं पवित्र वचन आम्हाशी काय बोलतं ते तू आम्हाशी बोल आणि आम्हाला तुझे मार्ग कळव पित्या. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज सायंकाळी आम्ही पवित्र वचनाचं मनन करीत आहोत आणि या मननामध्ये आम्ही ज्या शास्त्रभागाकडे जाणार आहोत तो शास्त्रभाग आहे मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 20:16. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 20:16 मी वाचतो. द्राक्षमळ्यातील काम करायचा दृष्टांत. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने काम करी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने काम करणाऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यास म्हटले, तुम्ही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपयास मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, या शेवटल्यांनी एकच तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हातानात कष्ट केले आणि आम्हास व त्यास आपण सारखे लेखिले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, घड्या, मी तुझा अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुक्त्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. देबापी वचने
आशीर्वादित करो. या ठिकाणी 16 वचन असं म्हणतं की पहिले ते शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले. आणि 20 अध्यायाच्या अगोदर 19 जो अध्याय आहे या 19 अध्यायाच्या शेवटलं वचन म्हणजे 30 वचन पण तेच म्हणतं की पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. हे वाचत असता आम्हाला एक गंभीर इशारा यातून पाहायला मिळतो. सोबतच स्वर्गाचं राज्य ह्यामध्ये कशा पद्धतीने आम्ही प्रवेश करू शकतो किंवा स्वर्गाचं राज्य कसं आहे ते मिळवायचं कसं याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि कालच्या मननामध्ये आपण ते ऐकलेलं आहे की प्रभू येशूवरील विश्वासाच्याद्वारे आम्हाला स्वर्गाचं राज्य देवाचं राज्य किंवा तारण हे मिळत असतं. तर 19 अध्यायाचा शेवटला भाग आणि 20 अध्यायाचं 16 वचन हे एकाच वचनावरती येऊन थांबतं. ते म्हणजे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असं पुष्कळांचं होईल. आपण हे पाहत असता आणि हा जो संपूर्ण शास्त्रभाग आपण वाचला तर घरधनी आहे आणि हा घरधनी आपल्या मळ्यामध्ये मोलकऱ्यांनी काम करावं म्हणून मोठ्या पहाटेस बाहेर गेलेला आहे. आणि पहाटेस जाऊन त्याने रोजचा रुपया ठरवलेला आहे आणि त्यानुसार त्याने तिसऱ्या सुमाराला म्हणजे गेल्यानंतर तिसऱ्या सुमाराला काही जणांना बोलवलेलं आहे. 6 आणि 9 आणि 11 अशा सुमारास बोलवलेलं आहे. परंतु वेतन देताना सगळ्यांना सारखंच वेतन दिलेलं आहे. कोणामध्ये त्याने भेदभाव केला नाही. खरं पाहिलं असता यहुदी पद्धतीनुसार 6 सायंकाळचे 6 या पद्धतीने कामाचे तास गणले जात असत. मोठ्या पहाटेच तो बाहेर गेला ह्याचा अर्थ 6 कामाला मोलकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु जसजसे तास गेले तसतसं हा घरधनी आहे तो बाहेर जाऊन बघतोय की अजून मळ्यामध्ये काम करायला खूप सारे लोक आलेले नाही आहेत आणि त्यांना त्यांचा मोबदला ठरवून तो कामाला बोलवतो. आणि असं असताना 11 ज्यांना कामाला लावलेलं होतं ते येऊन आपली मजुरी घेत असताना त्यांनाही रोजचा रुपया हा मिळतो. मग जे अगोदरपासून काम करत आहेत त्यांना ह्या गोष्टीबद्दल वाईट वाटतं. असा एकंदर हा संपूर्ण शास्त्रभाग आहे. परंतु घरधनी म्हणतो की आपला ठराव रुपयाचा झाला होता तो तुम्हाला मिळालेला आहे किंवा माझी इच्छा आहे की मी त्यांना ते द्यावं तर तुम्हाला त्याचं वाईट का वाटतं. खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताची अलंकारिक पद्धत या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्ट अलंकारिक अशा पद्धतीने सांगत असे. या ठिकाणी मोलकरी जे आहेत कामकरी जे आहेत ते पश्चाताप करून देवराज्यामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती आहे. जो मलकऱ्याचं चित्र आम्हाला या ठिकाणी दाखवतोय तो हा आहे की जो प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने काम करतो आणि प्रभू येशूवरती विश्वास ठेवून देवराज्याचं नागरिक झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती आहे. परंतु जे कुरकुर करत आहे ते शास्त्रीय आणि पुरुषांचं चित्र दाखवतात की ते देवराज्यात येणाऱ्या लोकांबद्दल समाधानी नाही आहेत. आणि या ठिकाणी जो घरधनी आहे तो आम्हाला देवपिता दिसतो की तो म्हणतो की मी कोणाला घ्यावं किंवा कोणाला किती वेतन द्यावं हे तुम्हाला बघून तुम्हाला वाईट का वाटतं. हे तुम्हाला सलते काय किंवा हे तुम्हाला आवडत नाही काय. घरधन्याला किंवा आमच्या स्वर्गीय पित्याला तो अधिकार आहे देवराज्यामध्ये घेण्याचा. आणि असं असताना शास्त्री आणि परुषी यांना असं वाटत होतं की आम्हीच पहिले आम्हीच पहिले. परंतु पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असं पुष्कळांचं होईल. यावरूनच हेच सूचित होतं की शास्त्री आणि परुषी जे स्वर्गीय राज्याचे वतनदार म्हणून स्वतःला मानत होते परंतु पापी जकातदार लोक हे स्वर्गाच्या राज्यात त्यांच्या अगोदर जातील आणि ह्यांच्या समोर पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असं होऊन जाईल. या संपूर्ण गोष्टीतून आम्ही हेच पाहतो. तर प्रियांनो आज तुमची आणि माझी निवड काय आहे. आपण आपली निश्चिती कशी करावी की पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. तर मग मी कोणत्या गटामध्ये आहे ह्याचा विचार आपल्या मनात येतो का. काय मी पहिला आहे तो शेवटला केला जाईन किंवा काय मी शेवटला आहे तो पहिला केला जाईन. या ठिकाणी आपली निवड निश्चित करण्यासाठी काही एक्सरसाइज किंवा काही गोष्टींचा सराव आपण केला पाहिजे. जसं की वचन 3 आणि वचन 6 पहा.
मग तो तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. आणि वचन 6:11 तासात तो बाहेर गेल्यानंतर त्याला लोक कसे आढळले की कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात? रिकामे लोक होते. आमची निवड जर निश्चित करायची आहे, आम्हाला पहिले तर शेवटलं व्हायचं नाही आहे, तर एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आमचं रिकामपण आम्हाला सोडलं पाहिजे. खूप सारं रिकामपण आहे. असं म्हणतात की काम करणाऱ्याला 24 तास पण कमी पडतात आणि रिकाम्या व्यक्तीला 1 तास देखील जड वाटतो. प्रियांनो, आमचं रिकामपण हे गप्पा गोष्टीचं नाही आहे. आमचं रिकामपण हे आळसामध्ये वेळ घालवण्यासाठी नाही आहे. देवाने इतकं सुंदर शरीर आमचं बनवलेलं आहे, आम्हा प्रत्येकाला वेगवेगळ्या कामाची जबाबदारी दिलेली आहे, तर आम्ही आमचं रिकामं असं राहू नये. आमच्या हाताने आम्हाला उद्योग करायचा आहे, आमच्या हाताने आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आमच्या कुटुंबाच्या मिळकतीसाठी आणि आमच्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या वैयक्तिक उन्नतीसाठी आम्हाला रिकामं न राहता काम केलं पाहिजे. जसा दरवाजा अडसरावरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरतो, तसा आळशी आपल्या बिछाण्यावर लोळतो असं नीतीसूत्रेमध्ये म्हटलेलं आहे. प्रियांनो, हे उदाहरण फारच मार्मिक आहे की दरवाजा आपण उघडतो तेव्हा तो बिजागरीवरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जातो. आळशी व्यक्ती तसाच आहे, काम न करणारा व्यक्ती तसाच आहे की जो नुसता लोळतो. प्रियांनो, आम्हाला पहिले आहोत तर शेवट व्हायचा नाही आहे, तर एक गोष्ट केली पाहिजे, काम करीत रहा. सराव ह्या गोष्टीचा असला पाहिजे. जेही आपण करता काम करीत रहा. आळसाला आमच्या जीवनामध्ये जागा असता कामा नये. आपण जो जॉब करता ते जॉब आपण केवळ 8 तासाचा किंवा 6 तासाचा असं समजू नये. त्याही पलीकडे आम्हाला उद्यासाठी काय चांगलं करता येईल, किंवा मी जे काम करत आहे या कामामध्ये मला प्रगती कशी करता येईल, किंवा ह्याच्यामध्ये अजून काही नवीन गोष्टी आहेत का, मला त्या शोधता येतील का, त्या आपण केल्या पाहिजे. कारण तसं केल्याने आम्हाला हे मिळेल की आम्हाला आमची निश्चितता होईल. देवराज्यासाठी आम्ही शेवटले न होता पहिले जर आहोत, आम्ही पूर्वापासून प्रभूेश्वर विश्वास ठेवलेला आहे, स्वर्गीय राज्याचं पहिल्यापासून आम्ही जर वतनदार झालेलो आहोत, तर प्रियांनो, कसल्याही प्रकारचा आळस आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये असता कामा नये. काम करीत रहा. मंडळीचे कार्यक्रम आहेत, आपण त्यामध्ये सहभागी होत राहूया. मंडळीसाठी काम करायचं म्हणजे मंडळीसाठी आपल्या घरात बसून आपण प्रार्थना करू शकतो. मंडळीचे सेवक आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. मंडळीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आपण प्रार्थना करूया. आता येत्या दिवसांमध्ये दुःख सहन सप्ताह किंवा पवित्र सप्ताह आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. मौंदी गुरुवार येतोय, येणाऱ्या वक्तेगणांसाठी आपण प्रार्थना करूया. उत्तम शुक्रवार आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. पाम संडे अगोदर येईन, झावळ्याचा रविवार येईन, त्यासाठी प्रार्थना करूया. आणि ईस्टर संडे, ज्या दिवशी ख्रिस्त पुनरुत्थित झाला, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. कितीतरी कामं आहेत, खूप सारे कामं आहेत आपल्याला वाटतं, तर आपण प्रत्येक कार्याची जबाबदारी स्वीकारू शकतो. पावलाने तिमोत्याला बोध करत असताना त्यालाही म्हटलं की तू काम करत राहा, तुझी प्रगती सर्वांस दिसून येवो, अभ्यासामध्ये गढून जा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो त्याला निपुण का करतोय, कारण की त्याला माहिती आहे की काम करणाऱ्याला स्वर्गाच्या राज्याचं वतन नक्कीच मिळणार आहे. प्रियांनो, काम म्हणजे धार्मिक कामसुद्धा आणि आपल्या कौटुंबिक जीवनासाठी उन्नतीचं, किंवा या जगात आम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायातून आमच्या प्रगतीसाठी आम्हाला काम करत राहायचं आहे. तेव्हाच आमची निवड निश्चित होईल, तेव्हाच आम्ही पहिले आहोत तर शेवटी होणार नाही. दुसरी गोष्ट आम्हाला वचन 10 पाहायला मिळते. आपली निवड निश्चित करायची आहे, तर वचन 10, मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपया रुपया मिळाला. यांना असं वाटलं होतं की आम्ही पहिल्यापासून आलोत, आम्हाला खूप सारं मिळेल, कारण शेवटल्या तासाला जे आले त्यांना रुपया. खरं तर त्यांचं जे ठराव होता, जे ठरलं होतं, ते रुपयाच ठरलेलं होतं. अपेक्षा न करता काम करीत राहा. आपली निवड जर निश्चित करायची आहे, तर कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता काम करीत राहा. प्रभू येशू स्वर्गीय पित्यावर अवलंबून होता,
स्वर्गीय पित्याने जी जबाबदारी त्याच्यावर टाकलेली होती ती सर्व जबाबदारी ख्रिस्ताने पूर्ण केली कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता. प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवून आपलं जीवन जगत आहोत, कोणती अपेक्षा आपण करतोय? कालच्या शास्त्र भागामध्येच आपण ते पाहिलं की पेत्र अपेक्षा करतो, परंतु ख्रिस्ताने म्हटलं की राजसनावर बसून तुम्ही इस्रायलाचा न्याय कराल, ते प्रतिफळ त्यांना मिळेल. प्रियांनो, आम्ही कोणती अपेक्षा करून आमचा ख्रिस्त स्वीकारलाय? आज खूप सारे चुकीचे गैरसमज आमच्या बाबतीत केले जातात की काहीतरी अपेक्षा आहे म्हणून लोक ख्रिस्ताकडे वळतात. नाही प्रियांनो, ख्रिस्त ही शिकवण आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र या जगात येऊन देव पित्यासंगती आम्हाला जोडणारा असा पूल आहे की ही जोडणारी जी शिडी आहे तिच्यावरून आम्ही देव पित्यासोबत संपर्क साधू शकतो. अपेक्षा करू नका कोणत्याही गोष्टीची. प्रतिफळ देणारा देव आहे. जगिक प्रतिफळ कदाचित आपल्याला मिळणार नाही. जगामध्ये कदाचित आम्हाला असं वाटेल की आम्हाला ह्याचं प्रतिफळ का मिळालं नाही, आम्ही हक्कदार आहोत. परंतु प्रियांनो, आम्हाला आमची निवड जर निश्चित करायची आहे तर अपेक्षा बाळगू नका. ह्या लोकांनी अपेक्षा बाळगली की हो, त्यांचा ठराव आधीच होऊन चुकलेला होता, तरी त्यांनी अशी अपेक्षा बाळगली की आम्हाला काहीतरी जास्त मिळेल. प्रियांनो, अपेक्षा न बाळगता देव राज्यासाठी काम करीत राहा. अपेक्षा न बाळगता आपल्या कुटुंबासाठी काम करीत राहा. बघा प्रभू कसा आशीर्वाद देतो. 11व्या वचनामध्ये अजून एक गोष्ट केली. तो त्यांनी घेतल्यावर घरदण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणणारे म्हटले, कुरकुर करू नका. कुरकुर हा शब्द जसा आधीही सांगितलं की फार छोटा आहे, परंतु कुरकुर करण्याच्याद्वारे माणसाचा स्वभाव दिसून येतो. कुरकुर करण्याच्याद्वारे मनुष्य कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो हे दिसून येतं. कुरकुर करण्याच्याद्वारे आमची नाराजी दिसून येते की आम्ही या बाबतीत नाराज आहोत. आणि हे जे मोलकरी होते हे रुपयाचं वेतन घेऊन दिवसभर काबड कष्ट करून त्याबद्दल कुरकुर करीत आहे की आम्हाला जास्त मिळायला हवं होतं. वास्तविक त्यांचं जे ठरलेलं होते ते त्यांना मिळालं. त्यांना कमी मिळालं जास्त मिळालं हा वाद नव्हता. इतर लोकांनी कमी कष्ट केलं परंतु आमच्या इतकंच वेतन मिळतंय हे त्यांना वाईट वाटत होतं. प्रियांनो, आमच्या मनाला ज्या वाईट वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवूया. एक मात्र नक्की आहे की जे ठरवलं होतं घरदण्याने ते त्यांना दिलं. आमचं स्वर्गीय बाप तुम्हाला आणि मला जे ठरवलेलं आहे ते नक्कीच देणार आहे. यांचं एक हे चुकलं की त्यांनी घरदण्याबद्दल कुरकुर का केली, कारण घरदण्याने इतरांवर जास्त प्रीती केली, इतरांना ते दिलं. प्रियांनो, त्याने भेदभाव तर कसल्याही प्रकारचा केलेला आम्हाला पाहायला मिळत नाही, कारण की त्याने म्हटलं की तुमचा मोबदला तुम्हाला देण्यात येईल आणि मग ते मळ्यामध्ये काम करायला आले. प्रियांनो, आम्हा प्रत्येकाला आमचा मोबदला मिळेल. हे जे कुरकुर करणारे आहेत ते दुसऱ्यांकडे बघून कुरकुर करत होते, आपल्याला जे मिळालं त्याच्याबद्दल समाधानी नव्हते. वैयक्तिक जीवनाचा विचार करीत असताना आम्हाला देवपित्याने इतरांच्या बाबतीत खूप सारं दिलेलं आहे. यांनी दुसऱ्यांकडे बघितलं म्हणून कुरकुर करायला लागले. दुसऱ्यांकडे किंवा इतरांकडे पाहून कसल्याही प्रकारची कुरकुर देवपित्याबद्दल करू नका. नाहीतर आम्ही पहिले आहोत तर शेवटले केले जाऊ. या ठिकाणी जो घरदणी आहे म्हणजे आमचा स्वर्गीय पिता, त्याच्या स्वभावाचं काही वर्णन आहे. जसं बघा, त्याच्या स्वभावाचं वर्णन वचन एकमध्येच आम्हाला दिसतं. ते म्हणजे, म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका घरदण्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने काम करील लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला. हा जो घरधनी आहे मोठ्या पहाटेस बाहेर जातो आणि द्राक्षमळ्यामध्ये मोलकरी त्याला लावायचे. याचा अर्थ तो अपेक्षा करतोय की माझ्या मळ्यामध्ये काम करणारे यावेत. मोठ्या पहाटेला तो उठतो आणि जातो, याचा अर्थ त्याची अपेक्षा आहे की माझ्या मळ्यामध्ये येऊन कोणीतरी काम करावं. आज प्रियांनो, देवबाप तुमच्या आणि माझ्याकडे ही अपेक्षा करत आहे की त्याच्या मळ्यामध्ये येऊन काम करावं. आपल्याला वेतन काय मिळेल? तर स्वर्गीय राज्य हे वेतन मिळेल. मग आज आम्हाला स्वर्गीय राज्य वतन मिळेल. 10 वर्षानंतर जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यालाही स्वर्गीय राज्याचं वतन मिळेल. मग आम्ही त्याबद्दल नाराज होण्याची गरज नाही आहे. हेच प्रभूला या ठिकाणी सांगायचं आहे. अपेक्षा करतो हा जो घरधनी आहे तो अपेक्षा करतो. आमचा देवपिता तुमच्या आणि माझ्याकडे अपेक्षा करतो. काय अपेक्षा त्याच्या आहेत? आम्ही
त्याचं कार्य करावं, त्याची मंडळी चालवावी, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही त्याच्या विश्वासामध्ये वाढावं आणि स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगावी ही अपेक्षा हा गर्दनी करतोय. त्याच्या मळ्यात काम करणं म्हणजे त्याच्या मंडळीत काम करणं आहे. प्रियांनो, आपला छोटासा का वाटा असे ना देवाच्या या मंडळीच्या कारभारामध्ये आपण तो उचलूया आणि आपला कारभार प्रभूच्या गौरवासाठी करत राहूया. वचन 2 आमचा स्वर्गीय पिता अपेक्षा करतो आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. आमचा जो पिता आहे तो वेतन देतो. देवाकडे आमच्यासाठी वेतन आहे. आम्हा प्रत्येकासाठी देवपित्याकडे वेतन आहे. आमच्याकडे काहीतरी मजुरी आहे. आम्हाला देण्यासाठी पित्याकडे पुष्कळ सारं काहीतरी आहे. प्रियांनो, आध्यात्मिक आणि भौतिक जीवनामध्ये हे आशीर्वाद आम्हाला मिळत असतात. आमची भौतिक उन्नती तर होतेच, सोबत आध्यात्मिक उन्नतीसुद्धा होते. आमच्या पित्याकडे देण्यासाठी पुष्कळ असं आहे. तो आम्हाला वेतन देतो. ते वेतन घेऊ आणि त्या वेतनावरती व्यवसाय करू, म्हणजेच त्याने दिलेलं तारण घेऊ आणि ते तारण इतरांना सांगू आणि स्वर्गीय राज्यासाठी एक नव्हे तर अनेकशे आत्मे देवराज्यामध्ये आणूया. हा कामकऱ्याचा किंवा देवाचा स्वभाव आम्हाला दिसतो. 4th, 7th, 8th, 9th, 13th बघा, या ठिकाणी वेतन देण्याचाच उल्लेख आहे. वेतन कसं देणार आहे तेच सांगितलेलं आहे. जसं की 4 तो त्यांना म्हणाला, तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. 7, 8, 9, 13 वेतन मिळणार आहे. आमचा स्वर्गीय बाप आम्हाला वेतन द्यायला तयार आहे. सोबतच 13 तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या मी तुझा अन्याय करीत नाही, तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही. याचा अर्थ आमचा जो प्रभू आहे किंवा वेतन देणारा आहे, आमचा स्वर्गीय पिता आहे, तो अन्यायी नाही, तो योग्य न्याय करणारा असा आहे. अन्यायी नाही, कोणावर तो अन्याय करणार नाही. प्रियांनो, आम्ही प्रभूच्या कार्यामध्ये काम करीत आहोत तर आमच्यावरती अन्याय होणार नाही. देवबाप स्वर्गीय वतनातून आम्हाला आशीर्वाद देईन, स्वर्गीय भांडारातून आशीर्वाद देईन. हा आशीर्वाद कदाचित आम्हाला डोळ्यांना दिसणार नाही, परंतु आमच्या जीवनामध्ये तो अनुभव येईल. तो अनुभव आमच्या जीवनात येईल आणि आपोआप आमचा प्रभू आम्हाला कसल्याही प्रकारचं अन्याय न करता देत आहे हे दिसून येईल. शास्त्री आणि परुषी, इकडच्या बाजूला जकातदार आणि पापी, कोणाचवर अन्याय तो करीत नाही आहे. स्वर्गीय राज्यामध्ये येण्यासाठी शास्त्री आणि परुषी तयार आहे तर प्रभू त्यांना येण्याचं आमंत्रण देत आहे. आणि या बाजूला पापी आणि जकातदार हे प्रभूकडे येण्यासाठी तयार आहेत तर प्रभू कसल्याही प्रकारचा अन्याय त्यांच्यावर करत नाही, तर प्रभू त्यांना राज्यामध्ये येण्यासाठी मुभा देत आहे, मोकळीकता देत आहे. आमचा पिता कसल्याही प्रकारचा अन्याय करीत नाही. आमचा प्रभू किती चांगला आहे, नाही का? तो कोणावर अन्याय करीत नाही, तो मुबलकतेने देतो, मोकळे हस्ते आम्हाला देत असतो, मोकळ्या हाताने तो आम्हाला मदत करतो. सोबतच 15 आमच्या स्वर्गीय पित्याचा अजून एक स्वभाव गुण आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीपणाने करावयास मुक्त्यार नाही काय, अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय. आमचा प्रभू जो आहे तो उदार आहे, उदारपणे तो देतो आणि त्याच्या कृपेने तो आम्हाला देत असतो, उदारपणे तो देणग्या देतो. आमच्या प्रभूचं मन फार मोकळं आहे. आमचा प्रभू आम्हाला सगळं काही देण्यासाठी मुबलकतेने तयार आहे. या ठिकाणी देवावर विश्वासणार आहे जे आहेत ते प्रत्येक तासाला देवाकडे येत आहे. आजही या क्षणालाही खूप सारे लोक प्रभूकडे येत असतील, त्यासाठी प्रभूकडे वेतन आहे. आमच्या स्वर्गीय पित्याकडे वेतन आहे. या 2 प्रकारच्या मनोवृत्तींना आज सायंकाळी आपण पाहिलेलं आहे. एका बाजूला आम्हाला आमची निवड निश्चित करायची आहे, तर दुसऱ्या बाजूला आमच्या पित्याचं प्रेम आम्हाला दिसतंय की तो अन्यायी नाही आहे, तो आमच्याकडे अपेक्षा करतो, तो आम्हाला वेतन देतो आणि तो उदारपणे देतो, मोकळ्या हस्ते तो देतो. आम्ही फक्त करायचं हेच आहे की आम्ही रिकामं राहायचं नाही, आम्ही अपेक्षा न करता काम करायचं आहे आणि आम्ही कुरकुर करायची नाही आहे. ह्या 3 आणि आमच्या स्वर्गीय पित्याचे आशीर्वाद
दे बाप आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचे करो. प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर पित्या, यातून जे आम्ही शिकलो त्यानुसार जीवन जगण्यासाठी तुझी कृपा दे. सर्व प्रकारचं रिकामपण आम्हापासून दूर कर. अपेक्षा न करता तुझी गौरवी सेवा करण्यासाठी तुझी कृपा दे. कसल्याही प्रकारची कुरकूर आमच्या तोंडी न येवो. स्वर्गीय पिता, तू आमच्याकडून अपेक्षा करतो की आम्ही तुझ्या मंडळीत तुझ्या मळ्यात काम करावं. तू आम्हाला वेतन देतोस आणि प्रभू तू अन्यायी नाहीस तर उदारपणे देणारा असा आहेस. तुझ्या चरणी आम्ही आमचं नतमस्तक होऊन तुझ्या चरणापाशी आमचं डोकं झुकवतो. तू सहाय्य कर. तुझी कृपा तुझा अनुग्रह आम्हावर असू दे. सायंकाळच्या या मरणासाठी तुला धन्यवाद असू. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, आशीर्वाद घेऊया आणि गीत गाऊन समाप्त करूया. परंतु उद्यासाठी सूचना आहे. उद्या रविवार आपल्या मंडळीची नियोजित भक्ती ही चर्चमध्ये होईल. सकाळी 8:30 वाजता आपण भक्तीला प्रारंभ करूया. उद्या देवाच्या पवित्र वचनातून बोलण्यासाठी आपल्या मंडळीचे वडील पाळक रेव्हरंट जी जयकर पाळक साहेब आहेत. ते पवित्र वचनाची उद्या सेवा करतील. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता. ऑनलाईन हे वचन ऐकणारे व पाहणारे सर्व प्रियजन, एस ए चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या, याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सलाम.